साहेबांनी जे आंदोलन खऱ्या अर्थाने उभं केलेलं आहे, अजून किती आंदोलन पाहिजे त्यांना, काहीतरी ठोस पावल घेणार पावल उचलण्याची आता शासनाला वेळ आलेला आहे, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही याची भीती नक्कीच आम्हाला आहे। आणि ज्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्र पेटेल त्यावेळेला तो उजवणं कठीण जाईल याची राज्यकर्त्यांनी नोंद घ्यावी, अशा प्रकारची मी शासनाला कळकळीची विनंती करतो की तरंगे पाटील साहेबांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे त्यांच्या मागण्या आमच्या सकल मराठी समाजाच्या मागण्या त्वरित मान्य कराव, तशा प्रकारची विनंती या आपल्या माध्यमातून मी करतो। आणि हे सारं काही करत असताना कदाचित त्याच्यामध्ये दुईची बीजा पेरली जातील, परंतु आम्हाला दुसऱ्याच्या कोणाच्याही ताटाचं नको आहे, आमच्यासाठी एक वेगळा अशा प्रकारच्या कुंडीसाठी एक वेगळी मागणी त्याचा जास्त त्याची पर्सेंटेज जास्त वाढवून आमच्या कुणबी समाजाला दिलं, यांचा कदाचित तो गाठ असेल की जाती जातीमध्ये युद्धवंश करून आपली पोळी भाजण्याचा कदाचित काही म्हणण्याचा घाट असेल तेही सांगता येत नाही, परंतु आम्हाला कोणाच्याही ताटाचं नको आहे। आणि जरांगे पाटील साहेबांची तब्येत आता ढासत आहे, पुढे काय झालं तर संपूर्ण महाराष्ट्र पेटेल याची शासनाने नोंद घ्यावी आणि आमच्या सकल समाजाच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या, अशा प्रकारची विनंती मी शासनाला आपल्याद्वारे करतो। आणि मी एवढं सांगू इच्छितो की जर शासनाने मनावर ठरवलं तर राष्ट्रवादी वट हुकूम काढून सुद्धा सकल मराठी समाजाच्या मागण्या मान्य करू शकतात, अनेक नियम वटहुकूम करून केलेले आहेत, दिल्लीचा कायदा सुद्धा त्यांनी न्याय सर्वोच्च न्यायाने सांगून सुद्धा त्यांनी संसदेच्या माध्यमातून तो फिरवलेला आहे, तर शासनाने मनावर घेतलं काही होऊ शकतं आणि प्रसंग पडल्यास राष्ट्रपतीच्या माध्यमातून वटहुकूम काढून त्वरित वटहुकूम काढून आमच्या सकल मराठी समाजाच्या मागण्या मान्य कराव्या। जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। या आपल्या बेमुदत साखळी उपोषणाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आपल्या तालुक्याचे माजी आमदार कार्य सम्राट आमदार आदरणीय बाळासाहेबजी दांगट उपस्थित झालेले आहेत। साहेब आजच्या दिवसाची जी संपूर्ण सेवा आहे किंबहुना हे उपोषण आहे, समस्त ग्रामस्थ मंडळी धनगरवाडी ही सारी मंडळी आज सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहे। सकाळी मोठ्या प्रमाणावरती माता भगिनी युवक वर्ग उपस्थित होते, आता देखील सायंकाळी रात्री 8 वाजेपर्यंत समस्त ग्रामस्थ मंडळी धनगरवाडी ही मंडळी या दिवसाची सेवा संपन्न करणार आहेत। मी आदरणीय नांदर साहेबांना विनंती करतो की आपण आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं। आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जे मनोजी पाटील दरांगे यांनी मराठा समाजासाठी जे एक क्रांतिकारक पाऊल उचललेलं आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल महाराष्ट्रातील सकल मराठा समाज आज जागृत झालेला आहे। आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये सकल मराठा समाजाने दरांगे पाटलांच्या या आंदोलनाला सक्रिय अशा प्रकारचा पाठिंबा दिलेला आहे। खरं पाहायला गेलं तर मला वाटतं ती 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, मला नक्की सांगता येत नाही, कुठेतरी एक चिंगारी पेटली आणि त्याच्या माध्यमातून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत जवळजवळ 57 ते 58 लाखो लोकांच्या अधिक 58 मोर्चे अत्यंत शांततामय मार्गाने निघाले आणि या मोर्चाचे नेते कोणच नव्हते, अगदी काही काही ठिकाणी मुली त्याचं नेतृत्व करायचे, काही ठिकाणी कॉलेजची मुलं त्याचे नेतृत्व करायचे। आणि मला आठवतं की मुंबईवरती जो आझाद मैदानावरती लाखोंचा मोर्चा आला होता त्या मोर्चाच्या वेळेला सुद्धा बरेचसे काही आश्वासनं दिली। आणि आता काही दिवसापूर्वी तरंगे पाटील साहेबांनी त्यांच्या विभागामध्ये जे आमरण उपोषण सुरू केलं होतं आणि ते आमरण उपोषण मोडून काढण्यासाठी सरकारने क्रांतिकारी मराठी मराठा समाजावरती ते आंदोलन चंडून करण्यासाठी लाठीमार केला, अतिशय क्रूर पद्धतीने पोलिसांनी पावलं उचलली। खरं पाहायला गेलं तर ज्या वेळेला अशा प्रकारे पोलीस अत्यंत निर्दयीपणे
सर्वसामान्य माणसावरती तुटून पडतायत, त्याचा अर्थ त्यांना शासनाने कुठेतरी वरून आदेश आले आहेत, त्याशिवाय अशा प्रकारच्या गोष्टी घडत नसतात. आणि मराठा समाज यांनी एवढे मोर्चे काढले, परंतु अतिशय शांततेच्या मार्गाने सगळेच मोर्चे काढलेले आहेत. पाठीमागे जेव्हा जरांग पाटील साहेब 17 दिवसाची उपोषणाला बसले होते आणि शेवटी त्यांच्या गावी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, गिरीजी महाजन व आदी मंत्री ज्यावेळेला गेले तेव्हा त्यांनी उपोषण मागे घेण्याची जरांग पाटलांना विनंती केली. आणि 30 दिवसामध्ये मराठी मराठा सकल मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. जरांगे पाटील साहेबांनी 30 ऐवजी 40 दिवस दिले. 40 दिवस उठून गेले तरी पण काहीच विचार झाला नाही, म्हणून जरांगे पाटील साहेब पुन्हा एकदा 8 दिवसापूर्वी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. आणि त्यांनी असं ठरवलं आहे की पाणी सुद्धा घ्यायचं नाही, परंतु काल छत्रपती शाहू महाराज त्यांच्या भेटीला गेला, त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही या जरांग पाटलांना विनंती केली की तुम्ही पाणी तरी घ्या, पण त्यांनी फक्त 2 दिवस मी पाणी घेईल, 2 दिवस पाणी घेईल, नंतर 2 दिवसानंतर कटक्या मागण्यानंतर जर ठोस पाऊल उचललं गेलं नाही तर पुन्हा एकदा अमर उपोषण म्हणजे निकल असं उपोषण सुरू ठेवणार आहेत. त्यांचा त्यांची त्यांच्या मनामध्ये अशी भीती आहे की जर मी उपोषण जर पाठीमागे घेतला तर सगळं ठप्प होऊन जाईल, म्हणून त्यांनी उपोषणावरती काम आहे. आपण पाहत आहे की बऱ्याचशा घडामोडी या 2-3 दिवसात घडलेल्या आहेत. आता सुद्धा असं आहे की मंत्रिमंडळाची बैठक काल मंत्रिमंडळाची खास बैठक बोलवली होती, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा म्हणावा तसा जो समाधानकारक असा प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही. आणि आज म्हणजे माझ्याच माहितीप्रमाणे आता मी चर्चा करत होतो, आज संपूर्ण विरोधी पक्षांना एकत्र बोलवलेलं आहे, त्याच्यामध्ये उद्धव साहेबांना बोलवले आहे की नाही मलाही काही कल्पना नाही, परंतु संपूर्ण विरोधी पक्षाला बोलवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अगदी शरद पवारांसारखे मुरब्बी नेते सुद्धा आहेत, पाहूया काही मार्ग काढतात की काय सर्व मिळून, परंतु कसा मार्ग काढणार याच्याबद्दल मी साशंक आहे. खऱ्या अर्थानं जरांगे पाटील साहेबांनी जी मागणी केली आहे 2-3 दिवसाचं अधिवेशन आपण बोलवा, त्याच्यामध्ये संपूर्ण ठराव पारित करा आणि तो ठराव दिल्लीला पाठवून जोपर्यंत राष्ट्रपती याचा वटहुकूम काढत नाही तोपर्यंत हा कायदा होणार नाही. राष्ट्रपतींनी वटहुकूम काढल्यानंतर संसदेमध्ये तो वटहुकूमचा नियम पारित करण्यात येऊ शकतो आणि मराठी सकल मराठी समाजाला त्यांच्या मागण्यांसाठी त्या मागण्या पुऱ्या होऊ शकतात. कुणबी समाजाचे दाखले आम्हाला पाहिजेत. तसं पाहायला गेलं तर आपण विचार केला तर आम्ही सर्वच कुणबी आहोत, परंतु कुणबीचे दाखले घेतले नाही, काही मंडळींनी दाखले घेतले, आमच्या दांगट मंडळींनी बरेचसे दाखले केले, तुम्हाला तर माहिती आहे पाणीसाहेब अनेकांनी कुणबीचे दाखले घेतलेले आहेत. मी कालच माऊली सेठ यांना उतरले ते बोललो होतो की आता एक तो ड्राईव्ह होता आपण सुरू करायला पाहिजे की कुणबीच्या दाखल्यासाठी ठीक आहे निर्णय काय आता होईल तो होईल, परंतु आत्तापासून आपण कुणबीच्या दाखल्यासाठी तो ड्राईव्ह आपण सुरू केला पाहिजे, ती चळवळ आपण सुरू केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ज्या कुणबीचे दाखले देताना काय थोडीफार नियम आता शासनानं थोड्याशा ढिल्या केल्या पाहिजेत, कारण जर समजा मला माझ्या माहितीप्रमाणे आमच्या दांगट भावकीमध्ये बऱ्याचशा लोकांनी कुणबी दाखले घेतलेले आहेत, मी कधी दाखला घेण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु आपल्या आमच्या खालच्या आपल्या मुरवाडचे माजी आमदार आता ते काही दिवसापूर्वी वाढलेले आहेत, दिगंबरजी विशेष आहेत, मला एकदा भेटले होते, पहिले बाळासाहेब हे बाकी सगळं राहू द्या, तुम्ही सुद्धा कुणबी आहेत, मी स्वतः कुणबी आहे, कुणब्यांसाठी मोठी चळवळ आपण उभी करायची आणि शेतकरी एक दिवस या देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे अशा प्रकारची त्यांची ती संकल्पना होती, परंतु काही दिवसापूर्वी त्यांचं अचानक हार्ट अटॅकने निधन झालं. म्हणजे त्यांनी जे दिगंबर विजय पाटलांनी मला 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की ही चळवळ आपल्याला फार मोठ्या प्रमाणात उभी करावी लागणार आहे, त्यांनी त्यासाठी त्यांची विचारधारा वेगळी होती. त्यावेळी बीआरएस या पक्षाच्या माध्यमातून तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ती चळवळ आपण खऱ्या हाताने उभी करू
त्यांनी मला सांगितलं होतं तुम्ही पुणे जिल्ह्याची सुद्धा जबाबदारी घ्या आणि खऱ्या अर्थाने शेतकरी एक दिवस शेतकरी या देशाचा पंतप्रधान बनला पाहिजे तर आणि तरच खऱ्या त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. या देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी सांगितलं होतं जय जवान जय किसान त्यांनी घोषणा दिली होती त्यावेळी त्यांची दृष्टी किती दूरदृष्टी होती आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत सकल मराठा समाजाचे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी तरंगे पाटील साहेबांनी अत्यंत शांततेने त्यांचं आंदोलन चालू आहे. परंतु दोन दिवसापूर्वी काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी कशा घडल्या किंवा कोणी घडवला याचा सुद्धा शोध घ्यायला पाहिजे. तरंगे पाटील साहेबांनी तर सांगितलंच आहे की याच्यामध्ये शासनाचा सुद्धा हात आहे. सकल मराठा समाज कधीही अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचलणार नाही कोणाचं घरच्या घर जाणार नाही कोणाला उद्ध्वस्त करणार नाही परंतु याच्या पाठीमागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. माझी शासनाला खरोखर या माध्यमातून आपल्या माध्यमातून विनंती राहील की तरंगे पाटील साहेब पुन्हा एकदा त्यांनी एक दोन दिवसात पाणी घेतलेलं आहे परंतु दोन दिवसानंतर ते बोलले की मी पुन्हा जर समजा कुठल्याही प्रकारची ठोस अशी कारवाई झाली नाही तर माझं आमरण उपोषण ते चालू ठेवेन आणि दिवसेंदिवस तरंगे पाटील साहेबांची प्रकृती ढासळत चाललेली आहे. मनुष्याची प्रकृती ढासळत चालत असताना कधी काय होईल याचं कोणालाच काही माहीत नसतं म्हणून महाराष्ट्रामध्ये पुढील अनुचित प्रकार घडू नये म्हणून जे तरंगे पाटील साहेबांनी जे आंदोलन केलेलं आंदोलन उभं केलेलं आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्याच नेतृत्व झाली कोणतरी नेता पाहिजे त्यांच्या नेतृत्वाखाली आणि तो नेता म्हणजे कुठल्याही पक्षाचा नको कुठल्या याचा नको तो मराठी माणसाचा मराठी सकल मराठ्यांच्या नेत्याने जे आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलन त्यांची जी मागणी आहे की सकल मराठी समाजाला पूर्वी अशा प्रकारचे दाखले जावे मी आताच म्हणलो की त्यासाठी काही थोडेफार नियम शिला करावे लागतील. आमच्या दांगर कुटुंबामध्ये बरेचसे ओबीसी लोकांनी काढलेले खंडाळे साहेबांचे सुद्धा कुटुंबामध्ये भावकीमध्ये नक्कीच काढले असतील काढलेत ना काढलेले आहेत आणि ते नियम जरा थोडेसे आर्थिक शिथिल करायला पाहिजे. सरकार मराठ्यांना आरक्षण देत नाही तरंगे पाटलांची प्रकृती अस्वस्थ आहे मराठ्यांनी किती दिवस आंदोलन करायचे तुमची भूमिका काय असेल. शासन मराठा समाजाला आरक्षण देणार नाही त्याप्रमाणे तुम्ही बोलतात त्याप्रमाणे मला सुद्धा वाटतं त्यांचं काय आहे की त्यांच्या वंशावळीमध्ये ते कुणबी निघतायत त्यांना ते द्यायचा घाट चाललेला आहे. कालच बोलले की कोटी कुठेतरी आजची छाननी झाली आणि त्याच्यामध्ये फक्त 11,000 कुणबी मिळाले बरोबर की नाही आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की शासन देते की नाही शासन कसं देणार याची मला कल्पना नाही. माझं असं म्हणणं आहे की जे कुणबीची 8,000 शिथिल केली पाहिजे जर समजा दांगट आमच्या दांगटामध्ये 5 लोकांनी जर समजा तुम्ही ते दाखले घेतले तर याचा अर्थ आम्ही तुला जो कुणबी आहोतच की नाही अशा प्रकारची ती 8 ती वंशावळीची 8 थोडीफार डिली केली पाहिजे त्यामुळे त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा मराठी सकल मराठ्यांना नक्की ते कुणबी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.